मराठी सिनेसृष्टीमध्ये नो एंट्री पुढे धोका आहे मधून बिकिनी गर्ल म्हणून एंट्री करणाऱ्या सईता आमणकरचा नवीन चित्रपट येत आहे. क्षितिश पटवर्धन लिखित व समीर विद्वांस दिग्दर्शित वायझेड नावाचा चित्रपट येत आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. नो एंट्री पासून हंटर पर्यंत आपल्या सिनेमात बोल्ड लुक देणाऱ्या सई या सिनेमात ही चक्क नऊवारी साडीत दिसणार आहे. जवळपास 2 डझन मराठी चित्रपटात काम करणाऱ्या सईने अध्या अधुऱ्या सारख्या नाटकात काम करून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही पटकावलाय. इतकंच नाही तर गोजीरवाण्या घरात या मालिकेमध्ये काम करून तिने आपल्या कामाची कुठलीही सीमा नसल्याचं सिद्ध केलंय. सईने फक्त मराठी चित्रपट सृष्टीत नाही तर हिंदी चित्रपटातही आपला ठसा उमटवलाय गजनी आणि ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा मधून. यामधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. येणाऱ्या वायझेड चित्रपटात सईचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे यात शंकाच नाही. बिकिनी गर्ल ते नऊवारी या प्रवासात सईचा वायझेड वर्जन हरवलंय की सापडलंय हे पाहून औत्सुक्याचं ठरेल. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.